असती स्वाची शौर्याची पराक्रमाची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या माती मधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमूल जाणून इथे व्यक्ती विशेष नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक, आर्थिक, राजकीय याचबरोबर कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य याचबरोबर भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा सगळ्याच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी असणाऱ्या व्यक्तींविषयीची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात घेत असतो. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचा जीवन परिचय जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या सत्रात आपण भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक क्रांतिकारक देशभक्त रासबिहारी बोस यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत. चला तर मग ऐकूया रासबिहारी बोस यांचा जीवन परिचय. रासबिहारी बोस यांचा जन्म 25 मे 1886 रोजी बर्धमान बंगाल या ठिकाणी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण चंदननगर येथे झाले, जिथे त्यांचे वडील विनोद बिहारी बोस नोकरीस होते. रासबिहारी बोस यांना लहानपणापासूनच देशाच्या स्वातंत्र्याची स्वप्ने होती आणि त्यांना क्रांतिकारक कार्यात रस होता. सुरुवातीला रासबिहारी बोस लिपिक म्हणून काही काळ वन संशोधन संस्थेत डेहराडून या ठिकाणी कामाला होते. त्याचवेळी त्यांची ओळख अमेंद्र चटर्जी यांच्या युगंतर नावाच्या क्रांतिकारक संघटनेशी झाली, ज्यांचे नेतृत्व क्रांतिकारक जतीन मुखर्जी त्यावेळी करत होते आणि ते बंगालच्या क्रांतिकारकांमध्ये सामील झाले. नंतर ते अरविंदो घोष, राजकीय शिष्य यतींद्रनाथ बॅनर्जी उर्फ निर्लंब मालक संयुक्त प्रांत आणि पंजाब प्रमुख आर्य समाज यांच्या संपर्कात येण्यासाठी क्रांतिकारकांच्या जवळ आले. रासबिहारी बोस विद्यार्थी दशेत असतानाच चंद्रनगरच्या तरुण क्रांतिकारक गटाशी त्यांचे सूत जमले होते. मुलगा शिकत नाही म्हणून वडिलांनी त्यांना पुढे सिमल्याला आणले. घरीच इंग्रजी व टंकलेखन शिकवले. दोन्ही चांगली प्रगती झाल्यावर आपल्याच छापखान्यात चिकटवून दिले. स्वतंत्र वृत्ती व क्रांतीकडे ओढा असल्यामुळे घर सोडून दूर डेहराडूनला जंगल खात्यात रासबिहारींनी नोकरी धरली. 1908 पासून 1913 पर्यंत वारंवार रजा घेत असूनसुद्धा कशीबशी नोकरी टिकली. त्यावेळी बंगालच्या अनेक शहरातून, त्याचप्रमाणे बनारस, दिल्ली, लाहोर इत्यादी शहरातून क्रांतीगट कार्यरत होते. प्रत्येक गटात एकतरी बंगाली असायचाच, त्यामुळे रासबिहारींनी या सर्वांशी संबंध ठेवणे सुलभ गेले. 1912 मध्यास त्यांनी बंगाल चंद्रनगरला जाऊन बॉम्ब व बॉम्ब साहित्य आणि अनेक तरुण क्रांतिकारक जमवले. बसंत कुमारला आपल्या घरी बरेच महिने ठेवून पूर्ण संधी दिली. बंगाली व पंजाबी क्रांतिकारी नेत्यांच्या सल्ल्याने व्हॉईस रॉयवर बॉम्ब टाकण्याची योजना आखली. बसंत कुमार तयार झाल्यावर त्यांना लाहोरला धाडले. 22 डिसेंबरला लॉर्ड चार्ल्स हार्डिंग मोठ्या मिरवणुकीने दिल्ली येथे प्रवेश करून तेथे भारताची राजधानी सुरू करणार होते. आदल्या दिवशी रासबिहारी डेहराडूनहून व वसंत कुमार लाहोरहून दिल्लीला आले. एका क्रांतिकारक मित्राकडे दोघेही उतरले. दुसऱ्या दिवशी हत्तीच्या अंबारीत दिमाखाने बसलेल्या व्हॉईस रॉय साहेबांवर बसंतने बॉम्ब फेकला. हार्डिंगना त्यावेळी गंभीर इजा झाली. शरीर रक्षक ठार झाला. रासबिहारी सोबतच होते. दोघेही नंतर लाहोर आणि डेहराडूनला परतले. पुढे रासबिहारींनी पुरवलेल्या बॉम्बच्या साह्याने व बसंतकुमारच्या मदतीने लाहोर गटाने धमाल उडवून दिली, पण शेवटी बिंग फुटले. दिल्ली कटाच्या खटल्यात बसंतकुमारसह चौघांना फाशी देण्यात आली.
रासबिहारींवर वॉरंट होते, पण ते बनारसला गेले. तिथल्या अनुशीलन गटाचे नेतृत्व त्यांच्याकडे सोपविण्यात आले. गदर चळवळ 1914 महायुद्धानंतर सुरू झाली. गदर क्रांतिकारकांच्या हालचाली सॅन फ्रान्सिस्कोपासून पंजाबपर्यंत पसरल्या होत्या. विष्णुपंत पिंगळे बनारस गटाचे सहाय्य करण्यासाठी रासबिहारींना बनारसलाच भेटले. ज्या पंजाबमध्ये मुख्य उठाव योजला होता तेथेच समर्थ नेतृत्वाची उणीव होती. पिंगळ्यांच्या विनंतीवरून रासबिहारींनी पंजाबच्या गदर उठावाची योजना तयार करण्याचे मान्य केले. थोड्याच अवधीत त्यांनी सुसूत्रता आणली, क्रांतिकारकांचा विश्वास संपादन केला, पण एका घरभेद्यानेच संकल्पित उठावाची खडानखडा माहिती पुरवल्यामुळे आदल्या दिवशीच धरपकडी झाल्या. यावेळीही रासबिहारी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. निरनिराळ्या खटल्यातून ते फरारी आरोपी म्हणून जाहीर करण्यात आले होते. हजारो रुपयांची इनामे घोषित झाली होती. अनेक भाषांवर प्रभुत्व, गुप्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन, चाणाक्षपणा, हजरजबाबीपणा आणि बेमालूम वेषांतरे करण्याची हातोटी, यामुळे ते पुढे काही महिने पंजाब, बनारस, चंद्रनगर येथे राहू लागले. शेवटी जून 1915 ते जपानला पवननाथ टागोरांच्या पारपत्राच्या मदतीने निसटले. तेथेही युद्ध संपेपर्यंत त्यांनी क्रांतिकार्य चालू ठेवले होते. जपानी सरकारने त्यांना पकडण्याचे व ब्रिटिशांच्या हवाली करण्याचे हुकूम काढले. तेव्हा तेथेही अज्ञातवासात गेले. पुढे शोभा व जपानी युवतीशी विवाह केल्यामुळे काही वर्षांनी म्हणजे 1923 त्यांना जपानी नागरिकत्व मिळाले. पुढील 18-19 त्यांनी लेखन भाषणाद्वारे हिंदी स्वातंत्र्याच्या प्रश्नावर जपानी जनतेमध्ये जाणीव निर्माण करण्याचा अखंड प्रयत्न केला. जपानी जीवनाशीही ते समरस झाले होते. पूर्व आशियातील हिंदी लोकांची 1942 भव्य परिषद घेऊन त्यांनी हिंद स्वराज्य लीग स्थापन केली. हिंदी युद्धकैदी व इतर नागरिकांमधून आझाद हिंद फौज उभी करण्याचे कामही यावेळी त्यांनी केले आणि या कामाला हातभार लावला. जुलैमध्ये लीगचे दुसरे अधिवेशन बँकॉकला भरले. त्यात आझाद हिंद सेनेला जपानी सेनेचा समान दर्जा मिळावा अशी मागणी करण्यात आली. तसेच रासबिहारींच्या नेतृत्वाखालच्या अस्थायी सरकारचे व आझाद हिंद फौजेचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी जपानला यावे असे जाहीर आवाहन नेताजी सुभाषचंद्र बोस यांना करण्यात आले. वर्षभराने नेताजींकडे दोन्ही संघटना सुपूर्द करून मोठ्या आनंदाने रासबिहारींनी प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांचा तरुण मुलगा महासेदे जपानी फौजेत होता. त्याला ब्रिटिश सेनेशी झालेल्या लढाईत वीरमरण आले. दुसरे महायुद्ध चालू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचे निधन 21 जानेवारी 1945 रोजी झाले. तर मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष ह्या सत्रात भारतीय क्रांतिकारक रासबिहारी बोस यांच्याविषयीची माहिती ऐकली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 98 86 98 80, म्हणजेच 8698 8698 80. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास ऐकण्यासाठी. तोपर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या, आवश्यक असल्यासच घराबाहेर पडा. आणि हो, सध्या 1 जूनपर्यंत लॉकडाऊन आहे, त्यामुळे तुम्ही सगळे घरीच आहात. अशीच नवीन माहिती जी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे आणि जी तुमच्या जनरल नॉलेजमध्ये सुद्धा भर घालते अशी माहिती ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.